पालघर जिल्ह्यात 80% पेक्षा जास्त कुटुंब ही भात शेतीवर अवलंबून आहेत. पावसाळ्यात 75,000 हेक्टरवर भात शेती केली जाते. मात्र बाजारात आलेल्या तांदळाच्या अनेक हायब्रिड बियाण्यांमुळे येथील पारंपरिक देशी भात पिकाच्या जाती लोप पावत चाललेल्या आहेत. याच भात पिकाच्या देशी जाती पुन्हा नावारूपाला याव्या म्हणून विक्रमगडमधील अंकुश भोये या शेतकऱ्याने आपल्या 31 गुंडे शेतातील तब्बल 55 तांदळाच्या जाती पिकाची लागवड केलेली आहे. यामध्ये कसबई, गावठी झिनी, वाडा कोलम, कालकुड्या, गावठी तोरण्या, गावरान बासमती, सुरती इत्यादी तांदळाच्या जातींची लागवड करण्यात आली आहे.